विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपचं जोरदार आंदोलन चालू आहे. या ठिकाणी आपण बघू शकता की भाजपचे सर्व आमदार या ठिकाणी आंदोलन करतात आणि जे शिवसेनेनं आश्वासन दिलं होतं ते आश्वासन पूर्ण करणं अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी करतायत. सामनाचा लेख असलेले फ्लेक्स या ठिकाणी भाजपने या ठिकाणी फडकावलेत आणि 25,000 हेक्टरी जी घोषणा केली होती शिवसेनेनं ती पूर्ण करण्याची मागणी या ठिकाणी आमदार करतात. आपल्याबरोबर नितेश राणे आहेत. नितेशजी काय सांगाल, आंदोलन अशा पद्धतीनं तुम्ही का करताय? आंदोलन नाही, आठवण करून देतोय सामनामध्ये आलेली बातमी ज्याच्या स्वतः संपादकीय उद्धव ठाकरे आहेत, जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. तुम्ही तुमच्याच मुखपत्रामध्ये लिहिलेलं काय 25,000 हेक्टरी मी मदत देणार. आता तुम्ही 5-5, 6-6 कॅबिनेट घेऊन बसलेले आहेत, तुम्हाला नेमकं कोण थांबवतंय? हा, शेतकऱ्यांचं सरकार म्हणून तुम्ही सत्तेमध्ये आलेला आहात, आता 25,000 ची मदत देऊन टाका ना. आपण बघितलं की एकीकडे विधिमंडळ मध्ये काल सावरकरांचा मुद्दा भाजपने या ठिकाणी उठवला होता, आता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रश्न भाजपने या ठिकाणी उठवलेला बघायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट शीर्ष अमित जोशी, झी24 तास, नागपूर.